नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूयात स्थानिक घडामोडी। बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कांगली गल्लीतील घराला आज सकाळी 11 सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालं। सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला। या आगीत दुकान मालक धनराज ठाकूर यांचं जवळपास 20 लाखांचं नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। मात्र तोपर्यंत घरातील संसार उपयोगी साहित्य, कपडे व फोटो स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। बाजूच्या दुकानांनाही या आगीची झळ बसल्याचं समजतंय। दरम्यान तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व नुकसान भरपाई मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। मंडोळी येथील धोकादायक वृक्ष वन खात्याने हटवल्यामुळे किरण जाधव आणि काही पर्यावरण प्रेमींनी या वृक्ष तोडीला विरोध करून नाराजी व्यक्त केली। मात्र याबाबत वन खात्याशी संपर्क साधला असता या वृक्षासाठी रीतसर परवानगी आहे, शिवाय शासनाकडून ऑर्डर देखील मिळाली आहे, त्यानुसारच आम्ही हा धोकादायक वृक्ष हटवल्याची माहिती वन खात्याने दिली। काँग्रेसचे प्रदीप माळगी व आनंद माळगी यांनी आज अनेक कार्यकर्त्यांसह जेडीएसमध्ये प्रवेश केला। आज बेळगावमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी यांच्या उपस्थितीत त्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी जेडीएसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, शिवानंद मुंगळियाळ व फैजुल्ला माडीवाले उपस्थित होते। ओमननगर ओल्ड पीबी रोड येथील श्री दत्त त्रिपुर सुंदरी मठ येथे श्री सिद्ध हस्तकमल पादुकांचा प्रकट दिन सोहळा उत्साहात पार पडला। बुधवारी गुढीपाडवा उत्सव आणि आज श्री किरण स्वामी नायडू यांच्या हस्ते श्री सिद्ध हस्तकमल पादुकांचा रुद्राभिषेक सोहळा पार पडला। त्यानंतर महाआरती, दुपारी आणि सायंकाळी तीर्थप्रसाद वितरण करण्यात आलं। बेळगावमधील श्री त्रिपुर सुंदरी मठाची स्थापना आणि प्रकट दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती किरण स्वामी नायडू यांनी तरुण भारतला दिली। या सोहळ्यात हजारोंच्या संख्येने स्वामींचे भक्त सहभागी झाले होते। रमजानचा महिना मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। या संपूर्ण महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मुस्लिम बांधव रोजा पाळतात आणि सायंकाळी इफ्तार केल्यानंतर उपवास सोडतात। आज संपूर्ण देशामध्ये चंद्रदर्शन झालं असून उद्या 24 मार्च पासून रमजानला सुरुवात होणार आहे। मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त धमाकेदार ऑफर। व्यावसायिक, सार्थक, आरोग्यदायी गुळाचा चहाची फ्रेंचायझी मोफत घेण्याची सुवर्ण संधी 31 मार्च पर्यंत। अधिक माहितीसाठी संपर्क 8895263097498111332। एकता युवक मंडळातर्फे हेमुकलानी चौक स्टेशन रोड येथील श्री दत्तसाई मंदिरात प्रत्येक गुरुवारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती विक्रांत बोंगळे यांनी दिली। कोरोना काळात या महाप्रसादाची सुरुवात करण्यात आली होती, आज त्याला 2 वर्ष पूर्ण होत असल्याचंही त्यांनी सांगितलं। बुडा स्कीम क्रमांक 51 लक्ष्मीटेक बेळगाव येथील उद्यानात जिम इक्विपमेंट्स देण्याची मागणी नागरिकांनी केली। या आशयाचं निवेदन बुडा आयुक्तांना सादर करण्यात आलं। तसेच येथील उद्यानाला गौतम बुद्ध असं नाव देण्याचा आग्रह देखील करण्यात आलाय। या प्रसंगी जोसेफ बारदेसकर, बी एम व्यंकटेश, इसू बारदेसकर, आर सी कोलकार, एफ सी बाबणे उपस्थित होते। अरळीकट्टी येथील श्री बसवेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार 20 लाख रुपये अनुदानातून करण्यात येत असून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी याला चालना दिली। यावेळी त्यांनी, मी आमदार झाल्यापासून ग्रामीण भागातील विकास अधिक झालाय, तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या सहकार्यातून यापुढेही आणखीन विकास कामे करून या क्षेत्राला एक आदर्श क्षेत्र बनवणार असल्याचं त्या म्हणाल्या। यावेळी शिवमूर्ती आज्जा, सी सी पाटील, अडिवेश इटिगी, सिद्धन्ना सिंगाडी, शिवानंद हलकर्णी मठ, राजू उप्पार, नागन्ना, राजू कट्टीकर व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। श्री स्वामी समर्थ भक्त परिवार बेळगाव यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त समादेवी गल्लीतील समादेवी मंगल कार्यालयात रविवार दिनांक 19 मार्च रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शिबिराचं अंदाजे हे 3रं वर्ष असून जवळपास 90 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केलं। त्यासाठी केएलए हॉस्पिटल रक्तपेढी विभागातर्फे सहकार्य करण्यात आलं। यावेळी बहुसंख्येने भाविक उपस्थित होते। स्वामी समर्थ परिवारातर्फे गरजू लोकांसाठी वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली जाते।
अत्नी तालुक्यातील तीर्थ येथे दंडवत घालून परत येत असताना कार अंगावर गेल्याने तरुणी जागीच ठार झाली. ऐश्वर्या नाईक असं या तरुणीचं नाव आहे. याबाबत अत्नी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करतायत. विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते या पार्श्वभूमीवर शासनाने अनेक ठिकाणी तपासणी नाके उभारले. आडी डोंगराच्या पश्चिमेकडील बाजूस मल्लिकार्जुन डोंगर कर्नाटक महाराष्ट्राची सीमा असल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या सर्व वाहनधारकांची अप्पाचेवडी फाटा येथे कसून तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी नाक्यावर महसूल खाते, पोलीस खाते, ग्रामपंचायत प्रशासन व अबकारी खात्याच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याचं समजते. काँग्रेसच्या नगरसेवकांना विश्वासात न घेता झोपडपट्टी निर्मूलन वसाहतीत घरकुल योजनेचा शुभारंभ केलेले जिल्ह्याचे अधिकारी पनिराज एमजी यांना येथील नगर परिषदेच्या कक्षात काँग्रेस नगरसेवकांनी घेराव घालून जाब विचारला व अभियंत्यांना आपण कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याची माहिती देऊन पनिराज एमजी यांनी तेथून काढता पाय घेतला. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. उन्हाळ्याच्या झळा वाढत असून जमखंडी तालुक्यातील कृष्णाकाठच्या तुमची, मुतूर, कंकणवाडी व कडकोळ आदी गावांना पाणी टंचाई भासणार असून तालुक्यातील हिप्परगी धरणातून अर्धा TMC पाणी कृष्णा नदी पात्रात सोडण्यात यावं अशी मागणी माजी आमदार श्रीकांत कुलकर्णी यांनी केली. या संदर्भात बागलकोट जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आलंय. सध्या हिप्परगी धरणाची पाणी पातळी 522.7 मीटर असून 4.60 TMC पाणी साठा उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.